शेतकरी बंधूं पाटील बायोटेक जळगाव या कंपनीने मागील गेल्या पंधरा वर्षापासून बळीराजासाठी दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून अतिशय प्रतिकूल हवामानात देखील भरघोस उत्पादन काढून दिले सध्याची शेतीची परिस्थिती पाहता हवामानातील बदल यामुळे शेती ही जास्तीत जास्त आव्हानात्मक होत असून उत्पादन खर्च वाढ होत आहे यासाठी उत्पादन वाढवणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे यामध्ये सर्वात मोठा फटका हा भाजीपाला वेल वा वा व वेलवर्गीय पिकांना त्यावर होणाऱ्या व्हायरस व बुरशीजन्य रोगांमुळे बसतो सदर परिस्थिती पाहता पाटील बायटेक तंत्रज्ञानातील एक क्रांतिकारी उत्पादन अरेना चॉकलेट व्हायरस व बुरशीजन्य रोगांविरुद्ध मुकाबला करणारे जगातले पहिले प्रॉडक्ट बनवण्याचा मान पाटील बाटकने घेतला असून जागतिक स्तरावर याचे ट्रायल घेऊन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे बँकॉकमध्ये फ्लोरिकल्चरमध्ये याच्या सुंदर असे रिझल्ट मिळालेले आहेत की ज्यामुळे कंपनीचं रजिस्ट्रेशन तिथे करावं लागलेलं आहे आणि लवकरच बँकॉकमध्ये हे प्रॉडक्ट एक्सपोर्ट होण्याच्या मार्गावर आहे अरेना चॉकलेट व्हायरसग्रस्त पिकावर फवारल्यामुळे त्यांच्यातील झालेले बदल आज आपल्यासमोर दाखवत आहोत मी यापूर्वी दहा वर्षापासून पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो त्यामध्ये मी कोरडव पिकं घेत होतो मुख्यत्वाने कापूस उडीद मूग ज्वारी परंतु त्यापासून मला काही एवढं फारसं म्हणजे समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हतं त्यानंतर मी बागायत शेतीकडे वळलो आणि त्यातल्या त्यात मी पाटील बायटोक यांचं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली त्य पाच वर्ष पाच वर्षापूर्वी त्यामुळे मला समाधानकारक उत्पन्न निघायला सुरुवात झाली आणि ह्या वर्षी मी पपई लागवड केली त्यांच्या म्हणजे त्यांचं जे आरणा चॉकलेट आहे नवीन उत्पादन नि उत्पन्न निघालं आहे उत्पादन ते मी या पपईला फवारणी केली त्याची आणि त्यामुळे मला उत्तम क्वालिटी पपईची मिळालेली आहे माझ्याकडे एकूण जमीन म्हणजे दहा एकर आणि त्यापैकी मी तीन हजार खोड तीन एकरमध्ये लावलेले आहे आणि आयरा चॉकलेट हे मी फवारणी केली आणि त्या खालतून त्याला हिमाल केलनेट आणि रिलीजिंग रिलीजरची ड्रिजिंग केलेली आहे माझ्या शेजारी माझ्या मोठ्या भावाचा प्लॉट आहे त्यांनी काही ती ड्रिचिंग वगैरे केलेली नाही आणि आयरायला चॉकलेटसुद्धा वापरलेलं नाही आणि ती लागवड माझ्या पंधरा दिवस अगोदर असतानासुद्धा ती म्हणजे माझ्या मागे पडलेली होती या पप्पईसारखी त्याची क्वालिटी अजूनपर्यंत आलेली नाही तसेच मी पाटील बायोटेकचं सफाया म्हणून एक औषध आहे आणि एक एरनर चॉकलेट दोघं मिक्स केलेले होते आणि याच्यावर फवारणी केली होती त्यामुळे या खोळाला खोळ खोळाची मजबूती वाढलेली आहे आणि पानांची क्वालिटीसुद्धा त्या पपईपेक्षा याची उत्तम प्रकारची आलेली आहे तसंच हरियानर चॉकलेट हे मी प्रतिपंप एक चॉकलेट आणि वापरून पवारनी केलेली आहे त्यामुळे पानाचा रपण्यासमध्ये आणि सुद्धा आलेला आहे खोळालासुद्धा जाळी वाढलेली आहे खोळाची फुलं लागायला सुरुवात झालेली आहे तसेच माझा प्लॉट हा सा जवळजवळ साडेतीन महिन्यात झाला असून त्याला फळधारणा सुरू झालेली आहे आणि बाजूचा जो प्लॉट आहे आमच्या भावाचा त्याला कुठल्याच प्रकारची अशी क्वालिटीसुद्धा नाही आहे आणि फळधारणासुद्धा चालणार सुरू झालेली नाही पंधरा दिवस अगोदर असूनसुद्धा तो आमच्या जवळजवळ आज महिन्याच्या मागचा प्लॉट दिसतो आणि या तीन एकरामध्ये मला यारायना चॉकलेट पंधरा चॉकलेट लागले म्हणजे पंधरा पंपाची फॉरणी इथं केलेली आहे मी याला जवळजवळ मला सहाशे रुपये फॉरनीला खर्च आलेला आहे तसेच मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी माझा सदरच्या सदरच्या कपाशीच्या प्लॉटवर यारायना चॉकलेटची फॉरणी केलेली आहे त्याच्यामुळे मला अतिउत्तम क्वालिटी आलेली आहे त्यालासुद्धा फळं आपले फुलपाच्या लागणं सुरुवात झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा इतर फ वे वेलवर्गीय फळं पिकं असत किंवा फळवर्गीय पिकं असत खरीपाची कोणती पिकं असत त्यांच्यावर तुम्ही सुद्धा अनुभव घ्यायला काही कुठल्याच प्रकारची हरकत नाही मी एकोणीसशे सत्तरपासून शासकीय सेवेमध्ये नोकरीला होतो दो। त्यानंतर दोन हजार पाचला मी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मी आमच्या गावातील एका शेतकऱ्याची तीन बिघे जमीन ताबेगान घाण म्हणून ठेवली आणि त्याच्यामध्ये तीळ घेतल्यानंतर केळीचं उत्पन्न घेतलं त्यानंतर त्याची त्याचं मला भरघोस उत्पन्न मिळालं केळीचं परंतु ते केळी लावल्यानंतर मी त्या शेतामध्ये आता कपाशीचा प्लॅन करण्याचा योजना यावर्षी लावली होती अठ्ठावीस मे दोन हजार बाराला कपाशीची लागवड केली मागच्या वर्षी आम्ही पाच एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली होती बऱ्याच फवारण्या वगैरे झाल्यानंतरसुद्धा आम्हाला पाच एकरमध्ये पन्नास ते बावन क्विंटल कपाशीचं उत्पन्न मिळालं परंतु इतक्या फवारण्या आणि खर्च करूनसुद्धा आम्हाला पाहिजे तसं उत्पन्न न मिळाल्यामुळे यावर्षी आम्ही तीन एकरमध्ये फक् फक्त कापसाची लागवड केली आणि मागच्या वर्षा असं सारखं होऊ नये या दृष्टिकोनातून भरघोस उत्पन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या माहीतगार शेतकऱ्यांची माहिती शेतकऱ्यांकडून माहिती मिळून आम्हाला असं माहिती पडलं की चाल आर्याणा चॉकलेट हे या याच्यावर रोग प्रतिबंधक असल्याकारणाने आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे या दृष्टीने आम्ही त्यांनी सल्ला दिल्यानंतर आम्ही या यावर्षी तीन एकर क्षेत्रामध्ये त्या आरेणा चॉकलेटची न एका वीस लिटर ये। पंप हे वीस लिटर पाण्याच्या पाण्यामध्ये एक आरेणा गोडी चॉकलेटची गोडी मिक्स करून त्याची फवारणी आम्ही केलेली आहे प्रत्येक फवारणीला आता माझ्या दोन फवारण्या झालेल्या आहेत प्रत्येक फवारणीला सहा पंप जवळजवळ लागलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट आम्हाला फार चांगल्याप्रमाणे दिसतो आहे त्याचे मर त्या शेतामध्ये गेलेली होती मर त्याच्यानंतर कोकडा आणि बुरशीजन्य जे रोग होते त्या आरण्या चाकलेटने एकदम नाहीसे झालेले दिसत आहे आणि आम्हाला असा आशा आहे की व या आरण्या चाकलेटच्या फवारणीमुळे आम्हाला चांगले भरघोस उत्पन्न देण्याची आशा वाटत आहे मागच्या वर्षी आम्ही या पाच एकर शेतीमध्ये कापसाच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ एक तीन हजार रुपयाची फवारणी केलेली होती परंतु आ, ए, त्या याच्यात आम्हाला पाहिजे तसा फायदा किंवा झालेला दिसला नाही म्हणून यावर्षी आम्ही आर्यन चॉकलेटचा हे जवळजवळ एका याच्यात पंपामध्ये एक गोडी मिळून स पाच ते सहा फवारण्या केल्या तर पाच ते किंवा पंधराशे रुपये आम्हाला एकरी खर्च येणार आहे आणि मागच्या वर्षापेक्षा यावर्षी त्या फवारणीमुळे आमच्या कपाशीचं पीक अगदी सुदृढ आणि व्यवस्थित टवटवीत दिसत आहे त्यामुळे मागच्या वर्षापेक्षा कमी खर्चामध्ये आमचं हे उत्पन्न येईल अशी मला आशा आहे पाटील बॉय टेक्निक यांनी जे जैविक तयार केलेलं आहे आरेणावर यासारखं त्यामुळे रोगाचा होणारा प्र प्रादुर्भाव हा फार कमी प्रमाणात किंवा अगदम समोर नायनाट होतो आणि त्यादृष्टीने खर्चामध्ये बचत होऊन अधिक उत्पन्न मिळण्याचं मिळण्याचं हे त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्या तंत्राचा वापर सर्व शेतकऱ्यांनी करावा असं मला वाटतं आणि आपल्या शेतीमध्ये जो अनुत्पादक खर्च वाढलेला आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे मी एक वर्षापासून शेती करतो आहे मी ज्या एक वर्ष पूर्वी जे दीड एकर टरबूज लावले होते त्यामध्ये मला दीड एकराला दीड लाख रुपये उत्पन्न झालं पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनाखाली ते मी करू शकलो ज्या वेळेस मी पहिला फवारा मारला तो मारला सपाया पण त्याचा तेवढा फायदा नाही झाला परंतु पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनाखाली जो दुसरा फवारा मारला तो फिल्म फायटर आणि त्यासोबत मारली आरेनआर चॉकलेट त्या चॉकलेटचा भरपूर फायदा झाला ज्या वेळेस विहिरीमध्ये पाणी कमी होतं त्यावेळेस त्या, त्या चॉकलेटचा फायदा असा झाला की ते टरबूज क्वालिटीत आलं आणि तग धरलं त्याने पाणी कमी न कमी असतानासुद्धा त्याने चांगलीच क्वालिटी धरली त्यांनी दिलेलं जे ह्युमॉल जे होतं त्याचं भरपूर फायदा मला टर्बोजांमध्ये झाला जून महिना पूर्ण कोरडा गेला माझा पूर्ण मळा नष्ट झाल्यासारखा होता परंतु ज्यावेळेस मी फवारलं त्यावेळेस थोड्या फळांची वाढ झाली आणि तो फळा तो बाग माझा थोडा तरी वाचला त्यामुळे मी आज भरपूर उत्पन्न त्या चॉकलेटमुळे त्या फवार्यामुळे त्या पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनामुळे मी घेऊ शकलो ह्युमालजीमुळे या सर्व गोष्टींचा मिलाप झाला आणि त्या पद्धतीने मी आज बरंच काही उत्पन्न त्या माध्यमातून घेऊ शकतो कमी पाणी झालं जूनमध्ये तरीसुद्धा पहिले जे फवारे मारले त्याच्यात पाहिजे तसा फरक मला जाणवला नाही परंतु पाटील बायोटेकने जे सांगितलं आरने चॉकलेट ह्युमालजी हे फवारल्यानंतर जे पिवळे पानं होते ती नष्ट झाली वेलांची वाढ झाली फळांची वाढ झाली त्यामुळे जा नुस पुरं नुकसान झालेलं माझं पूर्ण वाचलं त्यामुळे बराच फायदा या सर्व मार्गदर्शनामुळे आणि मेहनतीमुळे झाला ज्यावेळेस दुसरा फवारा मारला मी तो म्हणजे मिल्क फायटर आणि त्यामध्ये एक चॉकलेट आर्यनएचची पंधरा लिटर पंपाला एक चॉकलेट असा तो फवारा होता त्याचा भरपूर फायदा मला झाला फळांची मोठी वाढ झाली वेलांचीसुद्धा वाढ झाली आणि आज माझा म्हणा सुखरूप वाचला आहे पूर्ण नुकसान माझं वाचलं आहे भरपूर फायदा मला आर एन ए चॉकलेटमुळे झालेला आहे शेतकऱ्यांसाठी मला सांगायचे आहे की आर एन चॉकलेट शेतीसाठी उत्तम आहे प्रत्येक पिकासाठी उत्तम आहे ते फवार्यातून आपण देऊ शकतो ते पाण्यामधून देऊ शकतो आर एन चॉकलेटचा वापर आपण प्रत्येक पिकासाठी करू शकतो आता मी टर्बुजानसाठी केला त्याचा भरपूर फायदा मला झाला परंतु आपण इतर जे पिकं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ते करू शकतो आणि भरपूर उत्पन्न आपण घेऊ शकतो हा सल्ला माझा पूर्ण शेतकऱ्यांना आहे की जास्तीत जास्त त्या चॉकलेट एन एस चॉकलेटचा वापर करा त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतो मी मागच्या वर्षापासून कपाशीची लागवड केली त्यात पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून मला जवळजवळ अठरा क्विंटल प्रति एकरी उत्पन्न आलं त्यानंतर ह्या वर्षीसुद्धा मी त्यांचंच हे चालू ठेवलं आहे तंत्रज्ञान आणि मी कपाशीची लागवड तेवीस मेला केलेली आहे परत ह्या वर्षी पाऊस उशिरा आणि ऊन कडक असल्यामुळे जवळपास शेजारच्या याच्यात कपाशीच्यात जळत होत्या किंवा त्या बसत होते त्यापैकी त्या मी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ॲरिना चॉकलेट नावाच्या एका याचा उपयोग घेऊन प्रतिपंपाला एक मारून एकदम परिस्थिती माझ्या कपाशीची जोरात आहे आणि इतरांपेक्षा दुप्पटच्या याच्यानं वाढ वाढ चालू आहे पारंपरिक पद्धतीने जेव्हा मी शेती करत होतो त्या टायमाला प्रति क्विंटल पाच ते सहा येत होते तर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेऊन मी सुरुवात केली आणि भरपूर फायदा झाला आणि ह्या वर्षीसुद्धा प्रति वीस ते पंचवीस क्विंटलचा माझा अभ्यास आहे तो येईल कारण मागच्या याच्याहून मला म्हणजे खात्री वाटते पारंपरिक पद्धतीने जेव्हा मी शेती करत होतो त्या टायमाला फवारणी रासायनिक खत यांचा वापर पाहिजे तसं म्हणजे वाजूपेक्षा जास्त होत होता आता यांच्या तंत्रज्ञानाने एकदम एक्झॅक्ट वापर होऊन फायद्याचं हे दिसतं आहे ही यारिनं चॉकलेट वापरल्यामुळे पिकात जोमदारपणा वाढीत एकदम फर्स्ट क्लासपणा दिसला तशी सर्व शेतकऱ्यांनी याचा थोडा थोडा का होईना प्रात्यक्षिक भूमिका होईना पण थोडाफार अवलंब करावा त्याचा रिझल्ट येईल त्याच्यात फायदा येईल मर झड जे रोग आहेत बाकीचे ते सर्व यापासून दूर अलिप्त राहतील आणि पीक एकदम उत्तम राहील तुम्हाला बाजारभावात उत्तम कंडिशनचा भाव मिळेल आणि फायदा होईल अरिना चॉकलेट ही वेलवर्गीय असो साधं असो कपाशी असो भाजीपाला असो हे वापरल्याने फायदा आहे आणि परवडेबल आहे शेतकऱ्यांना काही एवढं महाग पडणार नाही कारण प्रति पंपाला एक वापरल्याने त्याचा फायदा होतो आणि ते वापरला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने शेतकरी बंधूंनो आज आपण जे अरेना चॉकलेटचे रिझल्ट बघितले ते फक्त कापूस पपई आणि वेलवर्गीय एवढ्यातच नसून सर्वच पिकांवर ज्यामध्ये व्हायरस येतो आणि बुरशीजन्य रोग येतात त्या सर्व पिकांमध्ये हे चॉकलेटचा अतिशय चांगला रिझल्ट दिसत आहे त्यामध्ये प्रामुख्याने भेंडीवर येणारा व्हायरस भेंडी टोमॅटो पपई नंतर कार्ली यामध्ये येणारा व्हायरस हा पंधरा ते वीस दिवस साधारणतः याचा कंट्रोल मिळतो आहे आणि हे जगातलं असं एकमेव प्रॉडक्ट आहे ज्यामुळे व्हायरस कंट्रोल होत आहे